उस्ताजींशी मुळीच बोलले नाही मायका आपण तुझ्या पप्पांनी उस्ताजींना बेइज्जत करीत घरात नाकललं की कल्पनाला सांगा की ड्युटी अवर्स मध्ये यापुढे म्युझिक क्लास मध्ये नाही जायचं तिने पिती तुझ्या आवाजामध्ये जी कशीश आहे बघ ते उपरवाल्याची देणगी आहे शो मला पण खरंच वाटतंय की सगळ्या दुनियेने तुझा आवाज ऐकावा बेटा आमची कंपनी एक प्रोग्राम स्पॉन्सर करते आणि माझी फक्त इतकी इच्छा आहे की त्या मुलीने या कॉन्सर्ट मध्ये हिस्सा घ्यायचा कुमारच्या बाबतीमध्ये चुकीचं बयान देणं चांगलं नाहीये हा सल्ला तुम्ही आता मिस्टर कुमारांना जाऊन दिलात मग बरंच होईल वाह गरमागरम भजी वाह फार छान क्या बात है पापा मी माझ्या हाताने बनवली आहे काय सांगतेस तू हो खूप छान तू फार हुशार आहेस ग हेही घ्या ना पापा पप्पा आता मी एक सांगू पप्पा कल्पना ताईला एकदा नीट सांगा की हो तिने माझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफिअर करणं मुळीच जरुरी नाहीये तू असं काय झालं कल्पनाची बेटा पप्पा कल्पना ताई जर फक्त बोलली असते ना हो तर कदाचित मी तुम्हाला काही बोललेही नसते साफ साफ सांग बघू बिस्कू नको सांभी का तू पप्पा कल्पना ताईने मला थप्पड मारली थप्पड मारली का म्हणू माहित नाही हो पण वारंवार माझ्याशी भांडत असते ती डोकं फिरलंय तिच कल्पना आपल्या छोट्या बहिणीवर हात उगारताना तुला शरम नाही आली का आणि एका इज्जतदार आणि वयस्कर माणसाचा अपमान करताना तुम्हाला शरम नाही वाटली का ही शरम तुझी हिम्मत कशी झाली हिच्यावर हात उगारण्याची हाच प्रश्न तर माझाही आहे की उस्ताजींचा अपमान करण्याची तुमची हिम्मतच कशी झाली मला उलट उत्तर देतेस पापा या थप्पडीने मी शांत बसणाऱ्यातली नाहीये आज तुम्हाला मला हे सांगावंच लागेल का हो का म्हणून बेइज्जती केली तुम्ही उस्ताजींची हो अहो पापा तुमच्या वडिलांच्या वयाचे असतील ते हो आणि तुम्ही धक्के मारत घरात हाकलत त्यांना तू चुप राहा कल्पना चला चल चुप असं राहिल्यानेच थकली पूर्ण मी तू सांग बघू काय असं केलं का उस्ताजींनी अरे उस्ताजी तर इथे तुमच्या मुलीच्या सुखासाठी आले होते हो पण तुम्ही लोकांनी उस्ताजींचा सन्मान करण्याऐवजी बिचाऱ्यांना धक्के मारत घरात ना हाकललं खराय हाकललंय तुला खानदानाच्या इज्जतीची पर्वा नाहीये तरी मला मात्र आहे मी जिवंत असेपर्यंत या घरात कोणी भांड नाही होऊ शकत शिवाय ही भांडगिरी मला मुळीच पसंत नाहीये बिलकुल अगदी खरंय पप्पा तुमचं कल्पना ताई कुमार बरोबर फिरत असते हो आणि फोटो पण काढत असते ही फ्लर्ट करत असते कुमारशी सारखं सदैव जस्ट शट अप अंबिका कुमारची काय चक्कर आहे असं काहीही नाहीये मी कुमारशी मुळीच फ्लर्ट करत नाहीये ओके
काय हे कल्पनाजींचं घर आहे? हो आहे. कुमार साहेबांनी त्यांच्यासाठी बुके दिलाय पाठवून. कल्पना विथ लव कुमार. तू तर सांगत आहेस की तुझी कुमारची कोणती चक्कर नाही. मी खरंच सांगते हो पापा, माझी. खोटं बोलतेस तू, मला मूर्ख समजतेस तू. म्हणजे काल रात्री उशिरा फोन आला त्याचा, आज सकाळी एकत्र तुम्हा दोघांचा फोटो पेपर मध्ये, शिवाय मग हा डोंगर फुलांचा. तू तरीही बोलतेस कुठली चक्कर नाही. प्लीज साइन करा जरा. तुम्ही दोघेही चालते वा इथून, नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणी नाही. चालते वा. यस सर. आपण जरा शांतपणाने घेतलं पाहिजे. काल रात्री कल्पना मला बोलली तशी, यामध्ये मुळीच तिचा दोष नाहीये. तू चूप राहा बघू, हिची बकरी लोक. कुमारचाच फोन असावा. हॅलो. हॅलो सिंग साहेब, घरी आहेत का? आपण कोण? भाई ठाकूर म्हणतात आम्हाला. तुमच्यासाठी कुणा भाई ठाकूरचा फोन आहे. सांग म्हणावं, मी घरामध्ये नाहीये. अब ते पापा, पापा पण आता घरी नाहीयेत. अरे काय ते चाललंय सारखं सारखं. जवाबी फोन करा किंवा घरामध्ये नाही. ये बापोरे, बापासने सांगा आम्ही येणार आहो घरी. आमचं पैका घ्याया. 3 महिन्याच्या उल्लू बनवत आहे सारखा आमासने. पापा, तो भाई असं सांगतो हो की तो आताच घरी पैशांसाठी येणार आहे. असो, तो जरी आला तरी सांग मी घरामध्ये नाही आहे म्हणून. मी फोनवर बोलेन त्याच्याशी. हो पण एक मात्र नीट ऐकून ठेवतो, आजच्या नंतर मग मला ह्या घरामध्ये कुमारचं नाव नाही चालणार बिलकुल. समजलीस तू? हो आणि खूप रागात अजून पण चिडतात ते. फुलं कशी आहेत? तुमची फुलं खिडकीच्या बाहेर फेकली गेली आहेत. व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? हे बघा मिस्टर कुमार, माझ्या लाईफ मध्ये पण तसेही खूप प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही प्लीज अजून क्रिएट मात्र नका करू. पण तुम्ही उगीच चिडताय का? पण आय मीन, अशी कोणाला फुलं पाठवणं काही गुन्हा तर नाही? ऐका मिस्टर कुमार, मला पापानी ह्यामुळे तसेही खूप सुनावलंय हो. मिस्टर कुमार, तुम्ही मला एकटं का नाही सोडत आहे? तुम्ही बडे लोक आहात, तेव्हा हेच बरं होईल की बड्या लोकांच्या हद्दीतच तुम्ही राहिलात तर. आम्हाला क्षमा करा. एक मिनिट, पण प्लीज माझं म्हणणं ऐका तुम्ही. मला तुमचं मुळीच ऐकून घ्यायचं नाही काही. यू नो मिस्टर कुमार, यू आर अ बिग फ्रॉड. तुम्ही माझ्यापासून दूरच राहा. तुमच्यासारख्या घाणेड्या माणसाचा चेहरा पण पाहण्याची इच्छा नाही माझी. फ्रॉड? कल्पनाजी, जर माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर रिअली आय एम सो सॉरी. मी कल्पनाची माई बोलते. का हो तुम्ही त्रास देताय कल्पनाला? माझं
माझं म्हणणं ऐकून घ्या. हे बघा, तुम्हाला याचा जराही अंदाज नाही आहे की मी स्वतः यामुळे किती शर्मिंदा झालो आहे की माझ्यामुळे फक्त कल्पनाला त्रास झाला. ऐका ना, मी बस एकदाच तिला भेटून तिची माफी मागू इच्छितोय. बस एकदाच तिला भेटू इच्छितोय मी, प्लीज. कल्पनाला तुमच्याशी बोलायची इच्छा नाही. माई माई, माझं ऐकून तरी घ्या. कल्पनाने मला खरं तर मारलं पण हो. त्याशिवाय अंकल सुद्धा मला फोनवर वाटेल तसं बोलले. असं असं असून सुद्धा असती पण मला मला म्हणते की मी फ्रॉड म्हणून असं आहे. मी भेटून तिला सारे गैरसमज दूर करू इच्छितोय. आणि मला तिला फक्त एवढंच सांगायचं आहे की जितका वाईट माणूस ती मला समजते बघा, मी मुळीच तसा नाही आहे माई. मला पूर्णतः गैरसमज दूर करायचे आहेत माई. बरं, पण नंतर मग तुम्ही कल्पनाला मुळीच भेटणार नाही ना? प्रॉमिस माई, मी केव्हाच नाही भेटणार. प्लीज तुम्ही तिला सांगा की हॉटेल स्टारलाईनमध्ये येऊन मला तिने भेटावं, मी वाट पाहते तिची. कल्पना, कुमारला तुला एकदाच भेटायचंय. नाही माई, मला पण त्या माणसाचा चेहराही पाहायची इच्छा नाही. बेटा, तू तुझी माफी मागतोय. त्याच्या बोलण्यावरून तू इतका वाईट नव्हता वाटत जितका तू त्याला समजतेस पुरी. जर एकदा त्याला भेटून ही झंझट संपणार असेल तर मला वाटतं भेटण्यामध्ये मुळीच वाईट नाही. माय, मी सांगितलं ना, मी कुमारला भेटणार नाही मुळीच. ऑफकोर्स साशील. बॉयफ्रेंड जो आहे तुझा, तो माझा बॉयफ्रेंड नाहीये. जस्ट शट अप अंबिका, एंड व्हाय डोंट यू जस्ट माइंड युअर ओन बिझनेस. हेच तर मी तुला काल पण सांगितलं ना, माइंड युअर ओन बिझनेस. आत्ता मजा येईल खरी. ठीक आहे, मी जातेच आणि त्याला एकदाच घेते शेवटचं भेटून. हा किस्सा एकदा टाकू संपवून, वन्स अँड फॉर ऑल. कल्पनाला भेटायला चाललास? येस डॅड. जर तुझ्या मॉमला पत्ता लागला तर खूप चिडचिड करेल ती. डॅड, मी कोणी दूध पिता बच्चा आहे का हो की हे विचारत बसू की कोणाला भेटू आणि कोणाला नाही? हा माझा पर्सनल मॅटर आहे. अरे बेटा, डॅड मला खरंच हे समजत नाही की तुम्ही मॉमला इतके कशासाठी हो घाबरता. अरे यात घाबरण्याचं काहीच नाही. सॉरी टू से डॅड, माफ करा मला तुम्ही. खरं तर बालपणापासून आतापर्यंत मी हेच पाहिलंय, दुसऱ्यांसमोर तुम्ही शेर असता हो, पण मॉम समोर तुम्ही बिलकुल उंदीर बनून जाता. वाय, बेटा हे जे इतकं मोठं एम्पायर आहे ना, कुमार एंटरप्राइसेस, हे माझं नाही आहे, तुझ्या मॉमचं आहे. ती एका करोडपती बापाची एकुलती एक मुलगी आहे. हे ऑफिस, बंगला, गाडी सर्व तुझ्या मॉमला वारसामध्ये मिळाले. पण मी या ऑफिसमधला एक छोटासा क्लार्क झाला. एकदा तुझ्या मॉमशी माझी ओळख झाली तेव्हाच आम्ही दोघं प्रेमात पडलो. आमचं लव्ह मॅरेज झालं. लग्नाच्या पूर्वी पण मी ऑफिसमध्ये क्लार्कच, शिवा मिस्टर कुमार बनल्यानंतर पण माझी इज्जत एका क्लार्कहून जास्त नाही आहे. डॅड, काय बोलता हे आज तुम्ही? तुम्ही या कंपनीचे मालक आहात. फक्त नावाचा बेटा, फक्त नावाचा. तुला हे चांगलंच ठाऊक आहे की सर्व काही तुझी मॉम कंट्रोल करते. पण तुझ्या मॉमचा स्वभाव. डॅड, कल्पना मुलगी खूप चांगली आहे आणि अजाणतेपणी पण मी खूप तिला दुखावलंय. आणि आज माझ्याचमुळे तिला खूप काही ऐकून घ्यावं लागलंय डॅड. इनफॅक्ट फोनवर सुद्धा खूप रडत होती ती डॅड. माझं जाणं जरुरी आहे. ठीक आहे, गो अहेड. याच्याबद्दलची माहिती मात्र तुझ्या मॉमला कळणं चांगलं नाही आहे. थँक्स डॅड, थँक्स. विकी, हा आय लव्ह यू बेटा. हो डॅड, आय लव्ह यू टू. बरं
त्या मीटिंगचं फायनल. हॅलो कुमार सर, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. कॅन वी हेल्प यू? नो, नथिंग, जस्ट वेटिंग. ओके. कुमार सर बोला, आम्ही तुमच्यासाठी काय करावं? नकोही काही बाबा, बस प्रदीप तू लक्षात ठेव मी काय सांगितलं तुला ते. ओके. हॅलो कुमार साहेब. एक्सक्यूज मी. कल्पना, कम इन. जर आता तुम्ही बिझी असाल तर आपण. नॉट एट ऑल, मी तुमचाच वेट करत होतो. प्लीज कम. आर यू शुअर? या, अगदी खरं. प्लीज. काय घेणार कल्पना? नकोय काहीच. खरं तर माझ्यापाशी जास्त वेळ नाही. ओके, मी इथे तुम्हाला फक्त हे सांगायला आले कुमार, तुम्ही हे जे वागताय ना ते ताबडतोब बंद करा. मीना बघा. मी नाही तर काय, पण परत तुम्ही आज मारणार? आता नाही. मी जाणून चुकले हो की तुम्ही अगदीच एक बेशरम शिवाय बेशिस्त पण आहात, आणि माझ्या थप्पडीचा कोणताच परिणाम होणार नाही तुमच्यावर. त्यासाठी मी पोलिसांकडे रिपोर्ट करेन. म्हणून कल्पनाजी, जरा माझं म्हणणं तर ऐकून घ्या. मला तुमचं काहीही ऐकायचं नाहीये. यु नो व्हॉट, यू आर अ फ्रॉड मिस्टर कुमार. अहो, तुम्ही तर माझं जगणंच कठीण करून टाकलंय. तुम्ही बडे लोक आहात, सो प्लीज बड्या लोकांच्या हद्दीतच तुमचं राहणं चांगलं. शिवाय तसं पण मला दिसतंय पण की मुलींची जास्त कमी नाहीये तुम्हाला. पण माझं म्हणणं तरी जर ऐकाल तुम्ही. काय ऐकू मी? तुमच्याकडे अजून आहे काही बोलायला कुमारजी? नाही ना? तर मग मी ऐकू काय? यु नो व्हॉट, मी तुम्हाला अगदीच चांगल्याच ओळखलंय हो. तुम्ही अय्याशही आहात. तुम्ही थरली स्पॉइल्ड ब्रॅट, एका बड्या बापाची बिघडलेली औलाद. शिवाय त्यात फॉरेन रिटर्न, ह्या कारणाने तुमच्या सवयी पण खूप वाह्यात असाव्यात ना हो. यु नो व्हॉट मिस्टर कुमार, मला तुमच्यावर दया येते आहे हो, कारण तुमच्यामध्ये सुधारण्याचा पण मुळी स्कोप नाहीये. मला तुमच्यासारखा इतका घाणेरडा कधीच माणूस नाही दिसलाय जगात. मी थोडस बोलू? नाही, मला तुमचं कुठलंच म्हणणं नका ऐकवू. डू यू गेट इट? पैशाची खूप घमेंड आहे ना हो तुम्हाला. हा, तुम्ही स्वतःला अगदी कुबेर समजता, सगळ्यात श्रीमंत समजत असाल की तुम्ही तुमच्या पैशाने काहीही विकत घेऊ शकाल. लोकांना, त्यांच्या अब्रूला, त्यांच्या भावनांना, इतकंच नाही तर त्यांच्या स्वप्नांना सुद्धा. लेट मी टेल यू मिस्टर कुमार, तुमच्या या पैशांचा माझ्यावर कोणताच नाही कधी परिणाम होणार. डू यू गेट दॅट? कल्पनाजी, मला तुमच्या ह्याच विचारांविषयी जास्त पण आदर आहे की पैसा तुम्हाला मुळीच महत्त्वाचा नाही वाटत. तुम्ही एक हाडाच्या कलाकार आहात हो, आणि ह्याचसाठी मी सांगू इच्छितो की. लिसन, डोंट यू गेट इट लाऊड अँड क्लिअर? मी तुमचा फाफट पसारा ऐकण्यामध्ये बिलकुल इंटरेस्टेड नाही हो. तुम्ही मला उलट सुलट बोलला जे काही, भलं बुरं, मी सर्व काही शांतपणाने ऐकून घेतलं. मग काय, मला माझी बाजू मांडण्याची एक पण संधी नाही मिळाली पाहिजे? तर काय, मला माझी बाजू मांडण्याचा हक्क नाही मिळाला पाहिजे? वन चान्स प्लीज. सांगा कल्पनाजी, ऐका माझं. पैसा, बँक बॅलन्स माझ्यासाठी हे खास महत्त्वाचं नाही आहे. असल्या गोष्टींचा मला तिटकारा आहे. इनफॅक्ट खरं सांगू, मी पण स्वतःला अगदी तुमच्यासारखाच एक कलाकार समजतो. तुम्ही मस्करी करताय. तुम्ही आणि कलाकार, तुम्ही तर बस एक फ्रॉड आहात, अजून काही नाही. पाहिजे ते बोलू शकता तुम्ही, हसायची इच्छा असल्यास हसा. तरीही कल्पनाजी, आता मी तुम्हाला फक्त खरंच सांगणार आहे. मला बिझनेसमध्ये कधी मुळी इंटरेस्ट पण नव्हता, ना आज आहे. इनफॅक्ट मी नेहमीच एक
एक पेंटर बनू इच्छित आहे. पेंटर? ओ माय गॉड. मस्करी नाही करते हो मी. पेंटिंग शिकायला मी पॅरिसला शिक्षण घेतलं. मग तिथे आर्ट कॉलेजमध्ये एक वर्ष पेंटिंग केलं पण मी. काय? हे तुम्ही बनवलंय? हो. कधी कधी स्केच करतो मी, पण आता तरी एक फक्त हॉबीज होऊन गेली. कल्पना जी, माझ्या जीवनाची एक ट्रॅजेडी आहे की मला कलाकार बनण्यापासून माझ्या मॉमने मला टोकलं. मला अमेरिकेला पाठवलं MBA करण्यासाठी. हो, आणि आत्ता तुम्ही जे म्हणालात, मी बिझनेसमॅन आहे, पुंजीवाला, पण तरी तुम्ही, यू आर अन आर्टिस्ट. जन्मतःच एक कलाकार आहात तुम्ही. आणि मी हे पाहतोय की मी भोगलंय जे सर्व, आज तुम्हीही तेच भोगताय. प्लीज, आपल्यातल्या कलाकाराला तुम्ही असं नाही संपवून टाकायचं कधी. मी कधी असं चिंतणार नाही की तुमचं असं व्हावं. तुमच्यातला हा गुण जिवंत ठेवा. चुरगळून मात्र नका टाकू त्याला. मी फक्त इतकंच सांगू इच्छितो की आपल्या टॅलेंटला तुम्ही पूजलं पाहिजे. त्याचा मान राखा, गाणं गात राहा. कल्पना, तुम्ही कॉन्सर्टमध्ये हिस्सा जरूर घ्याच. That's all. I wanted to say this much. प्लीज पूर्ण विचार करा तुम्ही. याच्यासाठी तुम्ही मला इथे बोलवलं? हं, अशी पब्लिसिटी करण्यासाठी? शिवाय या साऱ्या तुमच्या बाता. यु नो व्हॉट, यू आर अ बिग फ्रॉड. कल्पना, ए यू, कोणी सांगितलं तुला फोटो घ्यायला? कोणी सांगितलं फोटो काढायला? कोणी सांगितलं? सांग. प्रदीप मला बोलले. खोटा बोलू नकोस माझ्याशी. मागील 3 महिन्यापासून फिरवीत आहे मला गरागरा. तुमचा आणि आमचा मुळीच मेळ नाही. तुम्ही लोक पैशासाठी आपला धर्म आणि इमान विकायला सुद्धा. आणि तुम्ही? बिलकुल नाही. तुमच्यासारख्या अशा मुलींना चांगल्या रीतीने आहे ओळखून. तुझ्यासारख्या स्वस्त मुलींना बाजारात 2 रुपयात मिळतात. की आकाशी भिडणारी सुरुवात.